की काश्मीरच्या प्रश्नावर या सगळ्या सदस्यांचं काही दुमत आहे का? काश्मीर मध्ये हिंदूंचं शिरकान झालं नाही का? काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही लोकांकडून या चित्रपटाचं कौतुक होत आहे तर काहींकडून याचा निषेध देखील केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी या चित्रपटाला पाठिंबा देत विरोधकांना टोला लगावला आहे. तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. बघूयात काय म्हणाले आहेत चंद्रकांत पाटील. ज्या सदस्यांनी ही मागणी केली, पावनखिंड असेल, फरजंद असेल, असे जे जे कुठले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचे सिनेमा आहेत त्या सगळ्यांनाच टॅक्स फ्री केलं पाहिजे. पण मला असं वाटतं की काश्मीरच्या प्रश्नावर या सगळ्या सदस्यांचं काही दुमत आहे का? काश्मीरमध्ये हिंदूंचं शिरकान झालं नाही का? काश्मीरमध्ये हिंदूंवर अन्याय झाले नाहीत का? ती वस्तुस्थिती मांडणारा तुम्ही बोलला तर मला बोलू द्या. ती वस्तुस्थिती मांडणारा इतिहास दाखवणारा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र दाखवलंच पाहिजे. पण ही वस्तुस्थिती मांडायची नाहीये का? हा इतिहास शिकवायचा नाहीये का? आणि हा इतिहास मांडणाऱ्या सिनेमाला अन्य राज्यांनी जर टॅक्स फ्री केला आहे तर तो टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात काय चुकीची आहे का? तर पहिल्या सदस्यांनी याचं उत्तर द्यावं की काश्मीरमध्ये असे हिंदूंवर अन्याय झाले नाहीयेत, तिथे त्यांना खूप सन्मानाने वागवलं गेलं, तर एकदा मान्य करावं त्यांनी.